संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून अखेर विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। राज्यातील 16 उमेदवारांच्या पहिल्याच यादीत संजयकाका पाटील यांची वर्णी लागली आहे। त्यामुळे सांगलीचा भाजप उमेदवार कोण याबाबतच्या उठलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे। संजयकाका पाटील यांच्या नावाची घोषणा होताच सांगलीतील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला, त्याचप्रमाणे त्यांचे पेढे भरून अभिनंदनही केले। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, नगरसेवक शेखर इनामदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुन्ना कुरणे, हरिपूरचे नेते अरविंदभाऊ तांबेळकर, गणपतराव साळुंके, पंचायत समिती सदस्य राहुल सकळे, काकांचे स्वीय सहाय्यक नितीन पाटील, अमोल कंचे यांच्यासह कार्यकर्त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे पेढे भरून त्यांचे अभिनंदन केले। यावेळी बोलताना खासदार संजयकाका पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत आपण राज्यामध्ये विक्रमी मताने विजयी होऊ, राज्यात एक किंवा दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी मतांचा खासदार म्हणून निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला। त्याचप्रमाणे पक्षश्रेष्ठीने जी जबाबदारीने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो विश्वास नक्कीच सार्थ केला जाईल। त्याचप्रमाणे पक्षापासून जे लोक दुरावले आहेत त्यांनाही एकत्र केलं जाईल, तसेच जी नाराजी आहे तीही दूर करून सर्वांना सोबत घेऊन आपण ही निवडणूक लढवणार आणि मोठ्या मताधिक्याने जिंकणार असा विश्वासही खासदार संजयकाका पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहाजी, राज्यामध्ये मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, अनेक मंत्री असतील, या नेत्यांनी दाखवलेला विश्वास हा अतिशय सार्थ करून पुन्हा एकदा मिळालेली ही संधी, ही येणारी 5 वर्ष निश्चितपणानं आणखी राहिलेली विकास कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, विकास गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून काम करेन। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी एवढंच या निमित्तानं विनम्रपणानं आपल्याला सांगेन की आपण मागं 5 वर्षामध्ये केलेली कामं, नेत्यांनी दाखवलेला विश्वास आणि आमदार घटक भाजपचे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील आणि सगळी माणसं घटक पक्षामध्ये महायुतीमध्ये असलेले आमचे सगळे घटक पक्ष या सगळ्यांच्या सहकार्यानं सांगली लोकसभा मतदारसंघाचं लिडिंग हे महाराष्ट्रामधल्या 1 किंवा 2 क्रमांकामध्ये असेल एवढं लोक विश्वासानं आपल्याशी या निमित्तानं सगळी मंडळी राहतील आणि त्या पद्धतीनं काम करतील। मतदार राजा हा गेले 5 वर्ष मला पाहतो आहे, अतिशय संपर्क कामं, ते पाणी योजना, रेल्वे, नॅशनल हायवे, ड्रायपोर्ट या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय मोठं काम उभा केलेलं आहे। तेव्हा लोकांनी पाहिलेलं हे सगळं काम या निमित्तानं पुन्हा लोक मोठ्या मताधिक्यानं, विक्रमी मताधिक्यानं या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मला लीड देतील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। पक्षातील बंडखोरसुद्धा तुमच्यासमोर एक आव्हान असतं नाही? बंडखोरांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलतील, त्या बाबतीमध्ये मला अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी त्या दृष्टिकोनातून त्यांना भेटेन। मी निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी सगळ्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करून मोठं मताधिक्य मिळावं यासाठी निश्चितपणानं काम करतो।